म्हणतात छातीतला कप असेल किंवा पित्ताचा त्रास असेल हे जर घालवायचं असेल तुम्हाला, छातीतला कप घालवण्यासाठी सुद्धा सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे वेकंट, माहिती आहे ना वेकंट, वेकंट छाती लावल्यानंतर सुद्धा बघा की बऱ्यापैकी तुमच्या लहान मुलाच्या छातीतला कप वगैरे निघून जातो. लहान मुलांचा छातीत कप असेल, सर्दी खोकला जर होत असेल, वारंवार जर होत असेल सर्दी खोकला, तर त्याला मधाचं बोट वरचीवर चाटवायचं आणि तुळशीच्या पानांचा रस पाजायचा आणि त्याच्यावर कोमट पाणी पाजायचं. लहान मुलांच्या छातीतला कप वगैरे निघून जातो. अगदीच लहान आहे, वर्षाच्या आतला आहे, तर त्याला मोहरीचा आणि मधाचा वास द्यायचा. मोहरी ठेचायची, त्याच्यात मध मिक्स करायचं, त्याच्या नाकाजवळ धरायचं, छातीजवळ धरायचं. जर जसं वास आहे तसं तसं ते 5-10 मिनिटात बनवते. हे करून बघा, लहान मुलांच्यासाठी खूप आपण काळजी घेऊ शकतो. अगदी वर्षाच्या पुढे समजा काय होत आहे, तर लहान मुलांना शक्यतो करून, म्हणजे ज्यांना कळतंय, चालतंय, बोलतात, काही जेवायला खायला लागलेले आहेत मुलं, तर अशा मुलांना शेंगदाणे आणि खडी साखर, शेंगदाणे काय करायचे बारीक करायचे, आपण शेंगदाण्याचा कूट करतो ना चटणी करण्यासाठी, तसा कूट करायचा, त्याच्यात साखर खडी साखर पण थोडीशी टाकायची आणि खडी साखर आणि शेंगदाणे जर खायला दिला तर त्या लहान मुलाची उंची किंवा त्याची तब्येत, त्याला गुटगुटीत दिसणं, सर्वांगीण विकास त्याचा करायचा असेल तर खडी साखर आणि तुम्ही ते शेंगदाणे त्याला खायला द्यायचे. करून बघा ही गोष्ट आणि मग सांगा. म्हणजे उंची वाढण्यासाठी पण हा चांगला पर्याय, पण हे कधी होणार? आपण आता जर समजा तुम्ही खायला, लहान मुलं नुसतं चालायला लागलं, जेवायला खायला शिकलंय, त्याला जर दिलं 5 वर्षाच्या आत असेल, 2-3 वर्षाच्या पुढचं असेल, हे जर खायला दिलं तर ह्याचा इफेक्ट तुम्हाला 13-14 वर्षी त्याचा दिसणार. तो जेव्हा 13 वर्षाचा होईल 14 वर्षाचा होईल त्यावेळी त्याची उंची बघा किती वाढते, कशी वाढते. म्हणजे तुमच्या घरात सुद्धा सगळे कमी उंचीचे असतील, त्याला जर हे 3 महिने 4 महिने खायला दिलं, 6 महिने खायला दिलं, तर त्यावेळी त्याची उंची बघा किती ग्रोथ होते. ते येताना सुद्धा तुम्हाला जाणवायला लागेल, पण खरं पाहिजे.